तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी रत्नागिरीतल्या एका रिसॉर्टमध्ये घडलेलो एक भयंकर अनुभव घेऊन दिलेलो असं आहे. आणि हो अनुभव आपल्या सबस्क्रायबर देवयानी यांनी आपल्याक पाठवलेलो असा. मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा असे अनुभव असतील तर ते तुम्ही माका इंस्टाग्राम नाहीतर ईमेल मार्फत नक्की पाठवू शकतास. आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळाया आपल्या आजच्या या अनुभवाकडे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव देवयानी. आज मी तुमका माका इलेलो एक अनुभव सांगणार असं. आम्ही एकूण 4 मित्रमैत्रिणी होतो. पार्थ, सई, छकुली आणि मी. आम्ही चौगवले लहानाचे मोठे एकत्रच झालं होतं, ज्यामुळे आमची लहानपणापासूनची चांगली मैत्री होती. पण जसे जसे आम्ही मोठे होऊक लागलो तसे सगळेजण नीट अभ्यासाकडे लक्ष देऊक लागले. बघता बघता आमच्या चौघांची डिग्री पूर्ण झाली आणि आम्ही तेव्हा एकाच कॉलेजमध्ये होतो. कॉलेज संपल्यानंतर आम्ही कामाच्या शोधाक लागलो. पण काय केल्या, आमका काय काम गावत नाही होता आणि काम गावला तर त्याच्यात खूप कमी पगार मिळायचो. म्हणून मग कंटाळान आम्ही चौघांनी ठरवलं की आपण स्वतःचं काहीतरी करायचं. म्हणून मग आम्ही एक छोटीशी कंपनी उघडलं आणि आमच्या कामाची सुरुवात केलं. आमच्या घरच्यांनीसुद्धा आमका साथ दिल्यानी त्यांनी काय आमका विरोध करूक नाही. आणि जे काय पैसे लागतील तेसुद्धा त्यांनी दिल्यानी. आणि म्हणूनच आमका काहीतरी करून दाखवूचा होता. आम्ही चौघांनी खूप मेहनत केलं आणि अखेरीस आमका मेहनतीचं फळसुद्धा मिळाक लागला होता. कारण आमची ती कंपनी हळूहळू मोठी होऊक लागली होती. चांगलं प्रतिसादसुद्धा मिळालो होतो आणि हळूहळू बाहेरच्या देशातूनसुद्धा ऑर्डरही येऊक लागले. मग त्यानंतर काय आम्ही थांबलो नाही, काम करत रवलं. अजिबात हार मानूक नाही. पण एक दिवस असं येलो की आम्ही सगळेजण एकत्र बसलो होतो आणि बोलतं बोलतं एकजण म्हणालो, आपल्याक वाटलं नाही होतं की आपण असे एकत्र मिळान एवढं मोठं काम करू शकतो. पण काम करता करता इतकी वर्ष झाली आपण खयच बाहेर फिराक गेलो नाही. आता बऱ्यापैकी आपलं जम बसलो असा, त्यामुळे आपण 4-5 दिवस खरी बाहेर फिरान येऊया तेवढ्याच वेळेस बरा वाटात. त्या सगळ्या आमका पटला. कामाच्या नादात ह्या कोणच्या डोक्यातच येला नाही होता. आणि ते उन्हाळ्याचे दिवस होते. म्हणून मग आम्ही ठरवलं की खरी बाहेर फिराक जायचा. आम्ही चौगवले जण मूळचे पुण्यातले होतं, पण आमका मात्र गावात जाऊ खूप आवडायचा. म्हणून मग ठरवलं की उन्हाळो असा आपण रत्नागिरीक जाऊया. गणपतीपुळ्याचं मंदिर असा, रत्नदुर्ग किल्लो असा आणि त्यात आंब्याचं सीझन, म्हणजे आंबेसुद्धा खाऊक गावतले. म्हणून आम्ही 3-4 दिवस रत्नागिरीक जाऊन रवायचा असं ठरवलं. आणि अखेरीस तो दिवस येलो. आम्ही सकाळी सकाळी 6 रत्नागिरीक जाऊक निघालं. सगळेच खूप आतुर झाले होते कारण इतके दिवस खय आम्ही तसे बाहेर फिराक गेलवत नाही होतो. आम्ही 4-व्हीलरने येत होतो. पार्थ गाडी चालवत होतो, सई त्याच्या बाजूक बसला होता आणि मी आणि छकुली मागे बसलं होतं. आमचा जातानाचा प्रवास खूपच मजेशीर होतो. मस्त गाणी वगैरे म्हणत आम्ही त्या सगळ्याचा आनंद घेत जायत होतो. पण आमका ह्या माहिती नाही होतं की आम्ही जाताना तर हसत जायत होतो, पण येताना मात्र आमच्यावर रडाची पाळी येणार होती. तरी दुपारी 12:30 दरम्यान आम्ही थंय जाऊन पोचलो. सगळ्यात आधी आम्ही रत्नदुर्ग किल्लो बघूचं ठरवलं. थंचं वातावरण खूपच मस्त होतं. उन्हाळ्याचे दिवस असानसुद्धा थं थंडाव मात्र बऱ्यापैकी होतो आणि आजूबाजूक हिरवीगार झाडंसुद्धा होती. आम्ही सगळ्याजणांनी रत्नदुर्गाचं किल्लो फिरलं, मस्त मजा केलं आणि त्यानंतर रात्री एका रिसॉर्टमध्ये रवा केलं. पहिल्यांदा तर आमका रिसॉर्ट गावतच नाही होता. खूप शोधाशोध केल्यानंतर आमका एक रिसॉर्ट गावला. ह्यो प्रकार खूप जुनो असल्यामुळे आता मी काय तुमका त्या रिसॉर्टचं नाव वगैरे सांगूक शकत नाही, कारण माका ते योग्य वाटत नाही. आणि आता थंय काय असं असात ह्याची काय माका गॅरंटी नाही. पण ह्यो प्रकार माझ्यासोबत घडलेलो असल्यामुळे थंय काय काय घडला तर आम्ही तुमका सांगतोय. आम्ही थंच्या एका रिसॉर्टमध्ये रवाक गेलं. रात्रीचं जेवण वगैरे आमचं झालं आणि जेवण केल्यानंतर तर रिसॉर्ट तसा बऱ्यापैकी मोठा होता आणि आजूबाजूक चलायची सुद्धा जागा होती. आणि त्या रिसॉर्टच्याच मागे आंब्याची मोठीच्या मोठी बाग होती आणि थंच चलाक जागा केलेली होती.
म्हणून आम्ही जेवल्यानंतर सहजच ते बागेत फिराक गेलो. पण खरा तर मागे थोडेफारच लाईटी होते आणि त्याच्या पुढे पूर्ण काळोख होतो. पण आंब्याचीच बाग असल्यामुळे आम्ही आपले चलत चलत त्या काळोखातच गेलो आणि जरा आतमध्ये गेल्यावर एका आंब्याखाली जाऊन बसलो आणि अशाच गप्पा गोष्टी करत होतो. तसं बऱ्यापैकी चांदण्याचा प्रकाश होतो, त्यामुळे एवढं काय ते अंधार नाही होतो. आम्ही आपले गप्पा मारत होतो पण चकुलीक फोटो काढूचं खूप नाद होतो. ते आपली अशीच त्या अंधारात फोटो काढत होती. चांदण्यांचा फोटो, चंद्राचा फोटो, त्या आंब्यांच्या झाडांचा फोटो, असा तिचा आपला काय काय चालला होता. आणि आम्ही आपल्याकडे गप्पा मारत बसलो होतो. पण तेवढ्यात चकुलीचं लक्ष एका आंब्याच्या झाडावर गेलो. तिका कोणतरी वर बसल्यासारखा दिसला. पहिल्यांदा आपल्या तिका वाटला की वटवागुळ वगैरे असात म्हणून तिने फारसं लक्ष देऊक नाही. पण जसा ता हालचाल करूक लागला तेव्हा मात्र तिच्या पायाखालचीच जमीनच सरकली. कारण तो वटवागुळ नसान त्या आंब्याच्या झाडावर दोन दोन बायका बसले होते. ता सगळा बघून चकुली मोठ्या नाराडली आणि तिचं आवाज ऐकान आम्ही पटकन उठलो आणि तिच्या दिशेने धावत गेलो आणि तिका जाऊन विचारतो काय गो काय झालं कशा काराडलं. तशी ती आमका पटकन घाबरतच म्हणाली वर बघा दोन बायका बसल्यात. तिची ती वाक्य ऐकान पार्थ तर आधी हसाकत लागलो पण मी आणि सई त्या दिशेने बघूक लागलो. आणि जेव्हा आम्ही त्या आंब्याच्या झाडावर बघितलं तेव्हा तर स्पष्ट माका एक बाई त्या आंब्याच्या झाडावर दिसली आणि सईक तर चार चार माणसं त्या आंब्याच्या झाडावर दिसली. दोघांका ह्या दृश्य दिसल्यानंतर जी अवस्था चकुलीची झाली अगदी तीच अवस्था आमच्या दोघांची देखील झाली. पण पार्थ काय बघूक तयार नाही. शेवटी तो मुलगो होतो, तो आपलं नुसतं हसतच होतो आणि आमका म्हणत होतो कशाक माका घाबरवतास, मी तुमच्यासारखं घाबरत नाही आहे. पण आमका तिघींका मात्र कळून चुकला होता की हे नक्कीच काहीतरी विचित्र म्हणून आम्ही तिघांनी तैसून जाऊचं ठरवलं. पण पार्थ आपलं म्हणता की तुम्ही जावा, मी काय हसून येत नाही, बघूया तरी कोण हा, उगाच खेकाव बघून घाबरतास तुम्ही, कोण असा तर माकाव दिसात, असं म्हणून तो वरती अडेतडे बघूक लागलो. पण ते काय दिसाना. पण माका मात्र त्याचं राग येलो. मी ते का म्हणालोय हे बाबा उगाच मस्करी करत राहा नको, ही मस्करी करूची वेळ नाही, येतच तर चल आमच्यासोबत. पण तो काय ऐकाना. शेवटी मग मी त्याच्याकडे गेलोय आणि त्याचं हात पकडून त्याका वडत वडत रूममध्ये घेऊन येलोय. पण एवढा सगळा घडल्यानंतर पार्थ का काय आमच्यावर अजिबात विश्वास नाही होतो. तो अजूनही आमका बघून हसतच होतो. पण आम्ही तिघवले जणी खूपच घाबरलो होतो. आम्ही रूममध्ये इल्यानंतर सगळ्यात आधी घटाघटा पाणी पिलं आणि जरा शांत झालं. आमका तिघींका चांगलंच झटकू बसलो होतो. एवढ्या रातचा कलमावर कोण चढता. पण त्या सगळ्यानंतर आम्ही तिघींनी ठरवलं की जा काय झाला तर झाला, ता काय होतं तर आमका नाही माहिती. पण आता परत मागच्या दिशेने अजिबात जायचं नाही. मग त्यानंतर आम्ही सरळ खोलीत येऊन झोपलो. पण त्याच रात्री माका अचानक जाग आली. मी उठलोय, पाणी वगैरे पिलंय आणि सहज मोबाईल हातात घेतलंय. तर रात्रीचे 1:46 झाले होते. मग मी परत मोबाईल बंद करून झोपाक लागलोय. तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडलो आणि तो आवाज पार्थच्या हसण्याचा होतो. तो माझ्या बाजूच्याच बेडवर झोपलो होतो म्हणून मी त्याका म्हणालोय ए पार्थ उगाच मस्करी करू नको, गप झोप. माका पार्थची सवय चांगलीच माहिती होती. तो आमका अधूनमधून असंच घाबरोक बघायचो आणि त्यात तो सगळं प्रकार घडल्यामुळे ते काय नको नको तर सुचत होता. पण जसं मी तेका काय बोलतोय तसं तो हसाचं अचानक थांबलो आणि रडाकत लागलो. माका आता काय समजाना की नेमकं हे असं कशा करता म्हणून मी पटकन लाईटी लावलंय. आणि जसं मी त्याच्याकडे बघतोय तेव्हा जरा माका विचित्रच वाटला कारण तो मस्करी करता असं अजिबात वाटत नाही होता. तेव्हा मी घाबरलोय आणि पटकन सईक आणि चकुली उठवलंय आणि त्यांका म्हणालोय गो बघा ना यो पार्थ बघा कसं वेड्यारको करता. तशी ती सुद्धा उठली आणि बघूक लागली. पण पार्थ तसंच रडत होतो. तसा मी पार्थच्या जवळ गेलोय आणि त्याका विचारूक लागलोय अरे पार्थ झाला काय. पण तो काय बोला नाय, नुसतो रडतच होतो. तशी मी त्याच्या डोक्यावरची चादर बाजूक केलंय आणि त्याच्या डोक्यात हात लावून बघितलंय. तेव्हा तर माका झटकोच बसलो कारण त्याचा डोक्या मरणाचा तापला होता पण बाकी संपूर्ण शरीर एकदम थंड पडला होता. ह्यो प्रकार काय माका समजलो नाय. पण मी आपल्या त्या दोघींका मनाक लागलंय की पार्थ का कदाचित बरा नाही म्हणून आम्ही सगळ्यात आधी आमच्याकडे जे काही औषधं होती ती पार्थ का दिलं आणि ती गवलेजणी थयच बसा नव्हतं. अचानक तिची तब्येत कशी बिघडली याच काय समजत नाही होता. बघता बघता सकाळ झाली पण अजून पार्थ का काय बरा वाटत नाही होता. त्याचं ताप काय उतरलो नाही होतो म्हणून मग आम्ही तिघींनी ठरवलं
की पार्थ का घेऊन रत्नागिरीतल्याच खयच्या तरी एका हॉस्पिटलात जायचा आणि डॉक्टरांक दाखवायचा म्हणून ते काम एका डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि दाखवलं. डॉक्टरांनी त्याका नीट तपासल्याने आणि काही औषधंसुद्धा दिल्याने आणि तसा काय घाबरायची गरज नाही, थोडा आराम केल्यावर एका बरा वाटात असं ते म्हणाले. त्यानंतर आमच्या थोडं जीवात जीविलो, पण डॉक्टरांकडसून इल्यानंतर पार्थ एकदम बरं वाटत होतो, म्हणजे त्याच्या अंगात अजूनव ताप होतो पण तसा त्याच्याकडे बघून भासत नाही होता. आमका वाटला की औषधांचं आता फरक पडाक लागलेलो असा आणि आता एका बरा वाटात. मग आम्ही परत रूमवर इलो आणि सगळ्यात आधी त्या रूम मालकांका भेटलो आणि काल रात्री जो काय प्रकार आमच्यासोबत घडलो तो सगळं प्रकार त्यांच्या कानावर घातलं. पण ता सगळं ऐकान ते रूम मालक पहिल्यांदा म्हणाले की असा कसा काय शक्य असा, तुमका भास वगैरे झालो असात, एवढा रातचा कोण मराक कलमांवर चढता, असा काय काय बोलान त्यांनी तो विषय बदलल्याने. मग त्यानंतर तो संपूर्ण दिवस आम्ही त्याच रिसॉर्टमध्ये होतो, कारण डॉक्टर बोलले होते की पार्थ का आरामाची गरज असा, त्यामुळे आम्ही काही बाहेर फिराक गेलो नाही. पण जशी रात्र झाली तशी पार्थका अचानकच थंडी लागाक लागली आणि परत एका फणफणावून ताप भरलो आणि त्या तापातच तो काय काय बडबडाक लागलो. मध्येच बाईच्या आवाजात बोला तर मध्येच पुरुषाच्या. ता सगळं बघून आमच्या तिघींच्या वंगावर काटोचिलो. आम्ही सगळ्यात आधी ते रिसॉर्ट मालकाक बोलवलं आणि तो सगळं प्रकार दाखवलं. पार्थची ती सगळी अवस्था बघितल्यानंतर मालकाकसुद्धा सरसरून घाम फुटाक लागलो आणि त्याच्या चेहऱ्यावर कसली तरी भीती आमका दिसाक लागली. आणि त्यानंतर तिने आमका एक गोष्ट सांगितल्याने ते आमका म्हणाले, बाळांनो खरा तर ह्या सगळ्या तुमका आधी सांगाक हव्या होता, पण आम्ही हे सांगत नाही कारण असं सांगितलं तर कोणी रवाक येत नाही. तसं मी त्यांना विचारूक लागलंय, अहो काय झाला, काय सांगाक नाही तुम्ही आमका. त्यावर ते म्हणाक लागले, ह्या रिसॉर्टमध्ये एक कुटुंब इला होता आणि तासुद्धा तुमच्यासारखाच रत्नागिरीत फिराक इला होता. त्या कुटुंबात एकूण 3 बायका आणि 2 पुरुष होते, म्हणजे 2 नवरा बायको होते आणि त्यातल्या एका जोडप्याची एक आई होती. ह्या गोष्टीक बरीच वर्ष उलटण गेली तेव्हा ही जी मागची बाग असा ती पूर्णपणे मोकळी होती, त्याका तटबंदी वगैरे काय नाही होती आणि संपूर्ण जंगल होता. आणि ह्या कुटुंब जेवल्यानंतर फिरता फिरता ह्या रिसॉर्टच्या मागे गेला. मागे तसं जंगलीच भाग होतो पण तरीसुद्धा ते आपले गप्पा मारता मारता असेच मागे फिरत होते. रात्र पण तशी झाली होती आणि तेवढ्यात अचानक बाजूच्या जंगलातून एका वाघान त्यांच्यावर हल्लोच केल्यान. त्यांका पहिल्यांदा काय समजलंच नाही, एका झटक्यात तो एकेकाक पाडूक लागलो आणि बऱ्या एकाक धरल्यानंतर ते पळाचं सोडून एकमेकाक वाचवूक लागले आणि त्या नादातच त्यांनी आपलं जीव गमवल्याने. पण त्या सगळ्या ह्याच्यात आई होती ती मात्र कशीबशी वाचली आणि थंसून पळत पळत ह्या रिसॉर्टमध्ये परत आली आणि तिने ह्यो सगळं प्रकार मालकांका सांगितल्यान. तसे सगळे रिसॉर्टचे कर्मचारी आरडाओरडा करत हाताक जाकाय गावात त्या सगळा घेऊन त्या दिशेने धावले, पण तोपर्यंत त्या वाघान त्या चौघांका ठार मारून टाकल्यान. आणि जेव्हा ही गोष्ट त्यांच्या आईक समाजली तेव्हा तर तिका चांगलो धक्को बसलो. एका क्षणात तिचा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला होता. ज्या चौघांचा मृत्यू झालो त्यांचं नुकताच लग्न झाला होता आणि उंच भरारी घ्यायच्याच वयात त्यांच्यासोबत येऊ नको तो प्रकार घडलो. आणि एवढ्यावरच तर थांबला नाही, कारण या सगळं घडल्यानंतर पुढच्या तासाभरातच त्यांची जी आई होती तिने रिसॉर्टच्या एका रूममध्ये जाऊन गळफास लावून घेतल्यान आणि थंच आत्महत्या केल्यान. आणि एका रातोरात आमच्या रिसॉर्टचं नाव एकदम खराब झाला, कारण या सगळ्या घटनेनंतर त्या सगळ्यांचा आत्मा ह्या जागी भटकाक लागलो. चित्रविचित्र अनुभव हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांका येऊक लागले, त्यामुळे काही काळ ह्या रिसॉर्ट बंद होता. मग त्यानंतर आम्ही या जागेचं नीट शुद्धीकरण करून घेतलं, जेणेकरून त्या आत्म्यांचं ह्या रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या लोकांका काय त्रास होऊ नये. आणि ह्या सगळ्या केल्यानंतर फरकसुद्धा जाणवूक लागलो, कारण कोणाक त्यानंतर त्रास झालो नाही. पण ही सगळी घटना रिसॉर्टच्या मागच्या बाजू घडल्यामुळे थंय सहसा कोण जायत नाही. आता थंय कलमाची बाग वगैरे केलेली असा, पण शक्यतो हय रहा केलेली माणसं एवढ्या मागे जायत नाही. आणि दिवसाची थंय काय भीती नाही, भीती असं ती फक्त रात्रीची. पण हय इलेल्या माणसाक आम्ही जर असं सांगितलं की या रिसॉर्टच्या मागे जाऊ नको ते भुतटके असा, तर खयचो माणूस या रिसॉर्टमध्ये राहतलो. म्हणून शक्यतो आम्ही कोणाक पहिल्यांदा सांगत नाही, पण बरीच वर्ष झाली असो प्रकार कधी घडाक नाही. पण आज ह्यो सगळो प्रकार तुमच्यासोबत कसो घडलो त्यास मका समजत नाही. पण त्या सगळ्यानंतर ते जे रिसॉर्टचे मालक होते
ते आमका म्हणाले की तुम्ही काय घाबरा नको, मी तुमका एका भक्ताचो पत्तो देतोय, तुम्ही त्यांच्याकडे जावा, ते तुमका नक्की मदत करतले। आणि माझी एक कळकळीची विनंती असा, याबाबत कोणाक काय सांगा नको, कारण आधीच एकतर आमचो धंदो बसलो होतो तो कसो तरी आम्ही उभारलो, आता जर यो सगळो प्रकार लोकांका समजलो तर परत आमच्या पोटावर पाय येतलो। त्यांच्या या सगळ्या बोलण्यानंतर आम्ही सगळ्यात आधी त्यांनी ज्या माणसाचो पत्तो दिलेलो होतो त्या माणसाक जाऊन भेटलो। ते एक भगत होते आणि त्यांनी जेव्हा पार्थका बघितल्यानी तेव्हा ते आमका सगळा काय काय सांगाक लागले, कारण आम्ही तर घडलेल्याबद्दल त्यांका आधी कायच सांगितलं नाही होतं, पण तेच आमका उलटा म्हणाले की तुम्ही चार जण त्या रिसॉर्टच्या मागच्या आंब्याखाली गेला होतास आणि पार्थने थंयचो एक आंबो खालेलो असा आणि त्याच आंब्यामुळे त्याच्या मागे पाच पाच लोकांची भूता माका घुटमळताना दिसतात। त्यानंतर ते असाव म्हणाले की त्या पाचवल्या आत्म्यांचं निवासस्थान एक आंब्याचा कलाम असा, जा कलाम अजूनपर्यंत कधीच सुकला नाही आणि त्या कधीच सुकायचा नाही, कारण ते पाचवले जण त्याच्यावर वास करून असत आणि तुम्ही नेमके रात्रीचे थय गेलास आणि तुमका या सगळा नाही लागला, कारण तुम्ही थंयचो आंबो वगैरे काय खाऊक नाही, पण ह्यांनी थंयचो आंबो खाल्ल्यामुळे थंयची पिडा ह्याच्या मागसून इलेली असा, पण तुम्ही मात्र योग्य माणसाकडे इलास असा म्हणान तिने एक विभूती घेतल्याने आणि ती सगळ्यात आधी पार्थका लावल्याने आणि त्यानंतर एक एक करून आमका सगळ्यांका सुद्धा लावल्याने, कारण आम्ही सगळेजण थंय गेलो होतो। मग ते आमका असं म्हणाले की तुम्ही काय घाबरा नको, मी त्यांचं काय करूचं आता करतंय, फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कधी ऐसून परत जाशाल तेव्हा शक्यतो रात्रीचा प्रवास करू नको, कारण त्या तुमच्यासाठी घातक ठराक शकता। मग त्यानंतर आम्ही थंयसून निघाक लागलो। जाऊच्या आधी त्याने आमच्या सगळ्यांच्या हातात एक लाल धागोसुद्धा बांधल्याने आणि पार्थच्या गळ्यात एक रुद्राक्षसुद्धा बांधल्याने, मग त्यानंतर आम्ही त्यांचे खूप आभार मानलो आणि थोडे पैसे देऊन आम्ही परत रिसॉर्टकडे येऊक निघालो। आणि सगळ्यात आधी आम्ही त्या रिसॉर्ट सोडलो आणि एका दुसऱ्या हॉटेलात रवाक गेलो, पण जेव्हापासून आम्ही त्या भक्तांका भेटायला नेलं होतं तेव्हापासून आमका खूप बरा वाटत होता। पार्थसुद्धा आता नेहमीसारखं एकदम ताजोतवानं झालो होतो आणि तो आमका मनाक लागलो होतो की चला आपण काहीतरी अजून फिराया, जा काय झाला तर झाला, पण त्या सगळ्या प्रकारामुळे आमचं सगळ्यांचंच मूड गेलो होतो आणि तीन दिवस तर थंयच गेले होते, एकच दिवस रवलो होतो, पण आता एवढ्या लांब इलव म्हटल्यावर वाईट तरी फिराया असा म्हणून आम्ही रत्नागिरीतले काही मेन पॉईंट फिरलो, पण फिरण्याच्या नादात आम्ही भक्तांची एक गोष्ट मात्र विसरलो। ते आमका म्हणाले होते की जेव्हा कधी तुम्ही ऐसून निघशाल तेव्हा रात्रीचो प्रवास चुकांसुद्धा करू नको, आमच्या ह्या सगळ्या डोक्यातच राहिला नाही आणि आम्ही नेमके संध्याकाळी थंयसून बाहेर पडलो, म्हणजे आमका घराकडे पोचापर्यंत पूर्ण रात्रच होणार होती। आम्ही आपले रत्नागिरीसून बाहेर पडलो, गाडी ह्यावेळेक मी चालवत होतं कारण पार्थची तब्येत ठीक नाही होती, पण तो माझ्या बाजूकच बसलो होतो आणि सय्याने चकुली मागे बसली होती, पण फिरान फिरान दमल्यामुळे त्यांचं मागे बसल्या बसल्या डोळो लागलो होतो। तरी आमचं जेवण वगैरे झाला होता आणि आमची गाडी एका जंगली रस्त्याकत लागली होती। पार्थ तसं जागो होतो, पण काही अंतर पुढे गेल्यावर माका असं जाणवक लागला की कदाचित आपण रोड वगैरे चुकलो की काय, म्हणजे माका असं जाणवक लागला की मी काही वेळापूर्वीच हैना गाडी चालवलंय, म्हणजे तो रोड जरा माका ओळखीचं वाटाक लागलो, पण रात्रीची वेळ असल्यामुळे एवढा काय कळत नाही, सगळे रोड सारखेच दिसतात म्हणून मी काय पहिल्यांदा लक्ष देऊक नाही, पण काय माहिती कशाक माका असं सतत जाणवक लागला की आम्ही फिरान फिरान एकाच रस्त्यावर येतो। माका शंका वाटली म्हणून मी सगळ्यांका उठवलंय आणि त्यांका सांगितलंय की असो असो प्रकार घडता, पण ते दोघी तर मागे झोपेतच होते त्यामुळे ती पार्थका म्हणाली अरे पार्थ जरा बघ ना गुगलवर आणि तिका दाखवर असतो आमका खूप झोप येता। तसो पार्थने मोबाईल काढल्यान आणि तो गुगलवर लोकेशन बघूक लागलो, पण त्याच्या मोबाईल का काय रेंज नाही होती त्यामुळे काय कळाक मार्ग नाही। बरं माझ्याकडे पार्थकडे आणि छकुलीकडे एकच सिम होता, आता उरली होती ती सई, तिच्याकडे वेगळा सिम होता म्हणून मी पार्थका म्हणायलंय सईचो मोबाईल घे आणि त्याका तरी रेंज हा काय बघ, म्हणून पार्थने सईचो मोबाईल घेतल्यान तिच्या मोबाईल का तर रेंज होती, पण आमचं नशीब एवढा वाईट की फक्त 2% बॅटरी उरली होती, जोपर्यंत पार्थ सर्च करता त्याच आधी तिचं मोबाईल स्विच ऑफसुद्धा झालो, तेव्हा मात्र मी चांगल्याच घाबरलोय, पण पार्थ माका धीर देऊक लागलो की तसा काय नसतला, सरळ रस्तो असा बरोबर चाललं असतलं, तू चल पुढे कोण वाटेत गावला तर विचारूया। ह्यावेळेक आम्ही आजूबाजूक नीट लक्ष देऊन चलत होतो,
ज्यामुळे आमका लगेचच समजला की आम्ही फिरान फिरान एकाच जागेवर येतो, कारण आम्ही त्या जागेवरनं इतक्या वेळा गेलो की आजूबाजूचं दृश्य आमका आता सतत तात्तात दिसाक लागला। तेव्हा मात्र पार्थ आणि मी चांगलाच घाबरलोय, आणि तेव्हा मात्र पार्थने मागे झोपलेल्या दोघींका उठवल्यान आणि त्यांनी सगळं प्रकार त्यांना सांगितल्यान। ता सगळं ऐकून त्यांची झोपच उडली, तेव्हा आम्ही इतके घाबरलो। आणि त्या क्षणी आमका त्या भगतांची वाक्य आठवली, ते म्हणाले होते की रात्रीचो प्रवास करू नको, आणि नेमके आम्ही रात्रीचेच बाहेर पडलो होतो। ता सगळं कळल्यानंतर आमचे हातपाय थंडच पडले, ह्यो सगळं त्याचोच तर प्रकार नाही ना। खरा तर आमका वाटला होता की आम्ही त्या सगळ्यासून सुटलो, पण तसा मुळीच नाही होता। आणि कदाचित ह्या सगळ्याची कल्पना त्या भक्तांका होती, म्हणूनच ते म्हणाले होते की रात्रीचो प्रवास करू नको, आणि नेमके आम्ही थयच माती खालं होतं। आता करूचं काय ह्याच काय कळेना। तरी आम्ही जवळजवळ 2-3 तास एकाच जागेवर फिरत होतं, आणि ही काय साधी सुधी गोष्ट नाही होती। आमका कळून चुकला होता की आम्ही नक्कीच कशात तरी अडकलो, ह्यो नक्कीच चकवो वगैरे असा। आणि त्यानंतर जसं आम्ही अजून काय करतो, त्याच आधी आमच्या गाडीवर वरसून काहीतरी जोरात पडला, आणि गाडी एक लागान त्या पुढे उडावला, आणि अक्षरशः गडगडत पुढे जाऊक लागला। ता सगळा बघितल्यानंतर मी पटकन गाडी थांबवलंय। जशी आम्ही गाडी थांबवतो, तसा आमका गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसला की आमच्या गाडीवर एक नारळ पडलो होतो, आणि तो साधं सुधं नारळ नाही होतो, कुणीतरी करणी उतारू वगैरे करून टाकलेलो असता तसो काहीसो नारळ होतो। तशी सई मागसून घाबरतच म्हणाली, गाडी थांबवू नको, गाडी पळव तू। तशी मी गाडी त्या नारळाच्या बाजूसून पुढे काढलंय, पण जसो आम्ही नारळ क्रॉस करून पुढे जातो, तसो आमचं लक्ष रस्त्याच्या मधोमध बसलेल्या 2 बायकांकडे गेलो। ते दोनवले बायका एकमेकांकडे तोंड करून बसले होते। ता सगळा बघितल्यानंतर मी पटकन गाडीचं ब्रेकच मारलंय, माझे हातपाय अक्षरशः थरथराक लागले। माका माहिती नाही होता की आमच्यासोबत पुढे काय घडतला, पण जा काय घडणार होता ता खूप भयंकर असा ह्याची मात्र माका चांगलीच कल्पना इली होती। मी जशी गाडी थांबवतोय तसे ते बसलेले बायका पटकन उठले, आणि आमच्या गाडीच्या दिशेने अक्षरशः पळत येऊक लागले। आमका कायच सुधरत नाही होता, आम्ही नुसते बघतच राहिलो। ते दोनवले बायका अक्षरशः रक्तान माकले होते, त्यांचं मांस अक्षरशः जमिनीवर लोंबत होता, त्यांचं संपूर्ण शरीरात कोणतरी फाडले नसात, असा काहीसा भयंकर दृश्य आमका डोळ्यासमोर दिसत होता। आम्ही कायच करूक शकलो नाही। बघता बघता ते बायका आमच्या गाडीच्या जवळ इले, आणि अक्षरशः गाडीवर उडी मारून थडाथडा वर चढले, आणि वरच्या बोनेटवर जोर जोरात हातान वार करूक लागले। तेवढ्या सईच्या डोक्यात काहीला काय माहिती, तिका कोणीतरी सांगितलेल्यान की असलो भुताटकीचो काय प्रकार असलो तर हनुमान चालीसा म्हणायची, आणि सई हनुमानाची खूप मोठी भक्त होती, तिका हनुमान चालीसा पूर्ण पाठ होती, आणि म्हणूनच तिने पटकन वेळ न घालवता हनुमान चालीसा म्हणूक घेतल्यान। पण सगळ्यात आधी ती हळूहळू म्हणत होती, ज्यामुळे काय फरक पडलो नाय। पण जेव्हा तिने मोठ्यान मनाक घेतल्यान, तेव्हा मात्र गाडीवर बसान जे बायका थापटा मारीत होते ते अचानक थांबले। त्यांका काय झालं काय माहिती, कदाचित ते हनुमान चालीसेचे बोल त्यांच्या कानात पडताच त्यांका काहीतरी त्रास होऊक लागलो। आणि बघता बघता ते तडातड गाडीवरसून खाली उडी मारून बाजूच्या जंगलात धावत गेले, आणि जाता जाता ते मोठमोठ्यान किंचाळतसुद्धा होते। पण जशी ती 2 बायका आमच्या गाडीवरसून उतरली, तशी मी गाडी फुल स्पीडने पळवलंय। पण त्यानंतर आमका रस्त्याच्या आजूबाजूक जा काय दृश्य दिसत होता तर आम्ही तुमका शब्दातसुद्धा सांगूक शकत नाही। अक्षरशः आमच्या अंगावर काटो येऊक लागलो। आजूबाजूच्या झाडांवर बघितलं की उलटे लटकलेली माणसं दिसक लागली, वाटेत कोण ना कोण बसलेला असायचाच। पण आमका ह्या मात्र कळाला होता की ही काय माणसं नाहीत, ही भूतटकी असा। पण सतत असं विचित्र दृश्य दिसत असताना कशी काय गाडी चालवतलं त्याच माका काय कळत नाही होता। आम्ही आपले सतत हनुमान चालीसा म्हणतच होतं, ज्या कारणामुळे आम्ही थोडेफार वाचलं, आमका काय त्रास होत नाही होतो। पण ती भूतटकी मात्र आमका दिसत होती। तेवढ्यात पार्थचं लक्ष आपल्या हाताकडे गेलो, जेव्हा तिने आपल्या हातात बघितल्यान तेव्हा जो धागो त्या भक्तांनी त्याच्या हातात बांधलेलो होतो तो धागो काय त्याच्या हातात नाही होतो। तेव्हा तिने आमका सगळ्यांका सांगितल्यान, अरे माझं धागो पडलो वाटतं हातातलो। तेव्हा आम्ही आमच्या हाताकडे बघितलं तर आमच्या 3 पैकी कोणाच्याच हातात
तो भक्तांनी बांधलेलो लाल धागो नाय होतो, तो कधी आमच्या हातासून पडलो या चौघांपैकी कोणाकच समजला नाही। एकदम नकळतच तो धागो आमच्या हातासून पडलो होतो आणि त्यानंतर मात्र आमका कळून चुकला की हो सगळो प्रकार आमच्यासोबत कशा घडता। तसा मी पार्थका म्हणालोय, पार्थ तुझ्याकडे त्या भक्तांनी दिलेलो अंगारो तर असतलो ना, अंगारो काढ पटकन। तसो पार्थने आपल्या बॅगेसून तो अंगारो बाहेर काढल्यान आणि सगळ्यात आधी आम्ही तो अंगारो एक एक करून सगळ्यांच्या डोक्यात लावलं। आणि जसं आम्ही तो अंगारो लावतो तशी मगातपासूनची भयंकर भूताटकी आमका आजूबाजूक दिसत होती। ता सगळा दृश्य आमका दिसायचं लगेच थांबला। बरंच वेळ झालो आमका तसला काही दिसला नाही, त्यामुळे थोडं जीवात जीविलो। आणि जे आम्ही एक दोन तास मगातपासून एकाच ठिकाणी गोलगोल फिरत होतो त्या सगळ्यासून आधी आम्ही बाहेर पडलो, कारण पुढे गेल्यानंतर आमका मानवी वस्ती लागली। आजूबाजू घरा होती, दुकानंसुद्धा होती, पण रात्र असल्यामुळे ता सगळा बंद होता। पुढे गेल्यावर आमका बोर्डसुद्धा गावला, ज्यावरनं आमका कळाला की आता आम्ही बरोबर रस्त्यावर असव। मग त्यानंतर आम्ही वाटेत खयच थांबलो नाही, आम्ही सरळ घराकडे येऊन पोचलो। पोचापर्यंत पहाट झाली होती। मग सगळ्यात आधी घराकडे येल्यानंतर आम्ही आंघोळ केलं आणि चौघवले जण आमच्या जवळच्या एका मंदिरात गेलो आणि त्याच्या पुजाऱ्यांकडसून एकदम शुद्ध होऊन घेतलं, जेणेकरून जर अजूनो काय पाठी आमच्या असात तर त्या निघान जायत। आणि ता सगळा केल्यानंतर आमका थोडा बरा वाटला। एक दोन दिवस आमच्या मनात भीती होती, पण तसं काय घडाक नाही, आम्ही त्या सगळ्यासून अखेरीस बाहेर पडलो होतो। पण ह्यो जो काय प्रकार आमच्यासोबत घडलो होतो तो मात्र आमच्या चौघांपैकी कोणच विसरूक शकत नाही होता, या मात्र नक्की। म्हणून मित्रांनो, तुम्ही जर रातचे काही रिसॉर्टमध्ये वगैरे रवाक गेलास तर काय हरकत नाही, पण शक्यतो रात्रीच्या वेळेत खायच्या जंगली भागात चुकूनसुद्धा जाऊ नको। मग भले ती आंब्याची बाग असो किंवा त्या जंगल, त्या जागी काय असात या काय सांगा येऊचं नाही। आमचं तेव्हा नशीब खराब होतं म्हणून आम्ही त्या सगळ्यात गावलो, पण आम्ही जी चूक केलं ती तुम्ही करू नको, एवढीच तुमक विनंती। मंडाळे, आज पुरता एवढाच। तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा, लाईक करूक विसरा नको। आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच, चुकून जर कोणचा राहिला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका। चला तर मग लवकरच भेटाया, असोच खाईसो भयंकर अनुभव घेऊन। बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता।